अमेरिकेमधल्या लेविस्टनमध्ये अज्ञाताचा गोळीबार, 22 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांकडनं पकडण्याचा प्रयत्न. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, पण गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. सकाळी 6:30 वाजता या गाडीची तोडफोड झाली आहे. त्यांच्या परेल इथल्या घराबाहेर असलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अग्निवीर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर. 1:00 मोदी करणार साईंची पाद्यपूजा. 1:30 मंदिर बंद असेल. पंतप्रधान मोदी 5 वर्षांनंतर साईबाबांचं दर्शन घेणार. साईबाबा मंदिरातील दर्शनरांग संकुलाचंही करणार उद्घाटन. आज नमो किसान निधीचं मोदींच्या हस्ते वितरण. राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. 2000 पहिला हप्ता मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज निळवंडे धरणाचं उद्घाटन. पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन संपन्न होईल. पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करावी, अन्यथा सभेमध्ये येणारे हजारो मराठा तरुण पंतप्रधान मोदींना जाब विचारतील. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांची प्रतिक्रिया. आगामी काळात गोधरा आणि मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची शक्यता, त्यामुळे भाजपा आणि आरएसएसच्या कारस्थांना बळी पडू नका, प्रकाश आंबेडकरांचं विधान. आज विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेसंदर्भात पुन्हा सुनावणी. आमदार अपात्र प्रकरणातील सर्व याचिका एकत्र केल्या जातील. 4:00 विधानभवनात होणार सुनावणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरनं मुंबईत परत आले. मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत एक बैठक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आपल्याला कल्पना नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्यात, आरक्षण घेऊनच त्यांनी परत यावं. शिंदे फडणवीसांच्या दिल्लीवारीसंदर्भात मनोज जरांगेंची भूमिका. राज्य शासनाकडनं मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती, मात्र आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंनी केलं स्पष्ट. पंजाबराव देशमुखांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत राबवलेली पद्धत सरकारनं पाहावी, मनोज जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंच्या समर्थनात आमदार रोहित पवार आज एक दिवसीय अन्नत्याग करणार, पदयात्रा मात्र सुरू राहील. रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढतायत, ही चांगली गोष्ट आहे आणि यानिमित्तानं त्यांना राज्यात किती अडचणी आहे हे सुद्धा समजेल. विरोधी पक्षात बसून बोलण्यापेक्षा, टोमणे मारण्यापेक्षा हे किती अवघड आहे हे त्यांच्या लक्षात येईल. प्रफुल्ल पटेल यांचा रोहित पवारांना टोला. मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गावात मराठा समाज आक्रमक. मोहोळ तालुक्यातल्या अंकोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश बंदी. आधी आरक्षण आणि मगच विठ्ठलाचं दर्शन, मराठा समाजाची भूमिका. नांदेडच्या अर्धापूरमध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा नेत्यांना बोंबाबोंब करून श्रद्धांजली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना तालुक्यात प्रवेश बंदीचा निर्णय. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांचं बेमुदत साखळी उपोषण. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाची सुरुवात. संपूर्ण जिल्ह्यात राजकीय नेत्यांना फिरू देणार नाही, मराठा आंदोलकांची भूमिका. मराठा आरक्षणासाठी वाशिम जिल्ह्यातील मोठे गावात कॅन्डल मार्च. तासपासनं साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. आदिवासी समाजाच्या आरक्षणातनं धनगर समाजाला आरक्षण दिलं तर मुंबई आणि इतर महानगरांचा पाणीपुरवठा बंद करू, आदिवासी समाजाचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर 1 नोव्हेंबरपासून शेगावमधनं एल्गार यात्रा काढणार. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना एकत्र करणार. 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये यात्रेचा समारोप. सोयाबीन आणि कापसाच्या दरासाठी विदर्भात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन उभारलं जाईल, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची माहिती. राज्यातल्या सर्व पायाभूत विकास प्रकल्पांची कामं नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांबाबतचा अहवाल सादर. आशिष शेलार यांच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं समोर. 756 जणांची नावं सारखी, पण ते वेगवेगळे मतदार असल्याची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता.
30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान नव्यानं मतदार नोंदणी करण्याचा मुंबई विद्यापीठाचा निर्णय. नवरात्रोत्सवामध्ये तुळजा भवानीच्या चरणी 4.5 कोटींचं दान. यात जवळपास 1.5 किलो सोनं, 12 किलो चांदी, 3,73,48,000 रक्कम जमा. गोखले पुलाची एक बाजू 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त बैठकीत निर्णय. जे जे रुग्णालयातल्या प्रश्नांसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली बैठक. श्वानगृह सुरू करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय. जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळेंची माहिती. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वैद्यकीय चाचण्या रुग्णालयामध्येच कराव्यात, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध. मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पद्धतीनं पालन करावं, अन्यथा कारवाई करणार, महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे आदेश. धारावी पुनर्विकासाच्या समर्थनात बॅनरबाजी. आधीच उशीर झालाय, नेत्यांनी विरोध करू नये. धारावीत राहत असलेल्या लोकांकडनं मोहीम. धारावीत अनेक ठिकाणी बॅनर्स लावले. नंदुरबारच्या धडगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. सोयाबीन खरेदी होत नसल्याचा आरोप. योग्य भावात सोयाबीन खरेदी होत नाही तोवर उपोषण सुरू ठेवणार, शेतकऱ्यांची भूमिका. धुळ्यामध्ये भगवान बालाजीचा रथोत्सव. रथोत्सवाला 140 वर्षांची परंपरा. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. जळगावमधल्या पारोळा इथे बालाजी संस्थानच्या वतीनं बालाजी रथ ओढण्याची 376 वर्षांची परंपरा. पारोळा शहरामध्ये ढोलताशांच्या गजरात भाविकांकडनं रथ ओढला गेला. धुळ्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावरती साक्रीतल्या आदिवासींचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचं आंदोलन. सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची हाक. हिंगोलीमधील कंत्राटी आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर. शासकीय सेवेमध्ये कायम करण्याची मागणी. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचं लाक्षणिक उपोषण. एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा आणि 15,000 रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी. सांगलीमधील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांकडनं शासनाच्या परिपत्रकाची होळी. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू. बारामती शहरामध्ये नगर परिषदेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 18 खासगी अकॅडमीना टाळं. अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे नगर परिषदेकडनं कारवाई. मुंबईतील विराली मोदींच्या विवाह प्रकरणी विवाह अधिकारी अरुण घोडेकरांचं निलंबन. विराली दिव्यांग असूनही त्यांना दुसऱ्या मजल्यावरती येण्याचा घोडेकरांनी आग्रह धरला होता. नवी मुंबईच्या अनधिकृत लेडीज आणि लिकर बारवरती महापालिकेकडनं कारवाई. वाशी, सीबीडी आणि नेरूळमधील जवळपास 30 बारवरती हातोडा. 40 लाखांचा दंड वसूल. मुंबईतील मदनपुरा भागात मोबाईलच्या बॅटरीच्या गोदामाला मोठी आग. लाखोंच्या मोबाईल बॅटरी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. यवतमाळच्या करळगाव घाटात पोलीस वाहन उलटलं. कळंब ठाणेदारासह कर्मचारी किरकोळ जखमी. यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडनं घटनास्थळाचा पंचनामा. वर्ध्यामध्ये शेतातील पाण्याच्या मोटर चोरी प्रकरणाचा छडा. 53,000 मुद्देमाल जप्त. सावंगी पोलिसांची कारवाई. सांगलीतील इस्लामपूर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं कारवाई. 60 लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त. पुण्याच्या हडपसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी पुन्हा गाड्यांची तोडफोड. कोयता आणि तलवारीनं फोडली 20 ते 30 वाहनं. तोडफोडीमध्ये वाहनांचं प्रचंड नुकसान. कल्याणमधील आधारवाडीत ऑक्सिजन सिलेंडरचं नोझल तुटल्यामुळे स्फोट. ऑक्सिजन सिलेंडर दुकानामध्ये ठेवत असताना ही दुर्घटना घडली आहे. स्फोटामध्ये एक व्यक्ती जखमी. जितेंद्र आव्हाडांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध. मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ललित पाटीलचे फोटो. ललितसोबत राष्ट्रवादीचे संबंध काय? आव्हाडांनी भूमिका स्पष्ट करावी. मनीषा कायंदेंची मागणी. तर मनीषा कायंदे यांनी आमच्यावरती आरोप लावण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांसोबत कोण आहे हे सांगावं, स्पष्ट करावं. जितेंद्र आव्हाड यांचं मनीषा कायंदेंना प्रत्युत्तर. ड्रग्ज पकडले गेले म्हणजे मोठे तीर मारले असं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ड्रग आले कसे? हे गृह खात्याचं अपयश नाही का?
रोहिणी खडसे यांचा चित्रावाघ यांच्यावर निशाणा. मुंबईमध्ये ड्रग्ज फ्री अभियानाची सुरुवात. 250 कोटींचं ड्रग्ज जप्त करत जनजागृती मोहीम सुरू. मंत्री दीपक केसरकरांची माहिती. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकमधनं 40 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त. सचिन वाघनं लपवलेलं होतं ड्रग. मुंबई पोलिसांची कारवाई. सचिन वाघ ललित पाटीलसाठी काम करत होता. दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोषी चिंतन उपाध्यायची शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव. चिंतन उपाध्यायच्या याचिकेवरती राज्य सरकारला 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वज प्रदान. सहभागी खेळाडूंकडनं महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा. खेळाडूंनी नैसर्गिक खेळ खेळावा. अजित पवारांकडनं शुभेच्छा. बर्लिनमध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार. अखिल भारतीय नौसेना शिबिर 2023 या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र एनसीसी संचलनालयाला प्रथम क्रमांक, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या एनसीसी संचलनालयाला उपविजेतेपद. एक देश एक निवडणूकसाठी नियुक्त केलेल्या समितीची दुसरी बैठक पार पडली आहे. 6 राष्ट्रीय पक्ष, 33 राज्यस्तरावरचे पक्ष आणि 7 नोंदणीकृत स्वतंत्र पक्षांना एक देश एक निवडणुकीसंदर्भात सूचना मागवण्यासाठी पत्र पाठवण्यात आली आहेत. एक देश एक निवडणूक यासाठी वेबसाईट सुद्धा विकसित केली जाते. अयोध्येतल्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला. या सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडनं पंतप्रधान मोदींना आमंत्रण. पंतप्रधान मोदी आज गोव्यामध्ये मडगाव इथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथे 37व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन करणार. खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना सुद्धा संबोधित करणार. गोव्यामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन. ऑस्ट्रेलियानं नेदरलँड्सचा 309 धावांनी धुव्वा उडवला. वन डे वर्ल्ड कपमध्ये विक्रमी विजयाची नोंद. मॅक्सवेलनं ठोकलं विश्वचषकाच्या इतिहासातलं सर्वात वेगवान शतक. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडनं हार्दिक पंड्याची आज फिटनेस चाचणी. अमोल मुजुमदार यांची भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती. बीसीसीआयकडनं घोषणा. अमोल मुजुमदार यांच्याकडे 21 वर्षांच्या कारकिर्दीचा अनुभव. आयसीसीकडनं जागतिक क्रमवारी जाहीर. क्रिकेटच्या 3ही प्रकारात टीम इंडिया अव्वल स्थानी. आयसीसीकडनं T20 फलंदाजांची क्रमवारी स्पष्ट. सूर्यकुमार यादवनं पटकावला प्रथम क्रमांक, तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानी. आयसीसीकडनं एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर. बाबर आझम अव्वल तर शुभमन गिल दुसऱ्या स्थानी. वर्ल्ड कप सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती मिळणार फ्री पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स. बीसीसीआयच्या मोफत पाण्याच्या योजनेनंतर एमसीएचे मोफत पॉपकॉर्न. क्रिकेटपटू विराट कोहलीची सिद्धबाडीतील स्वामी चिन्मयानंदांच्या चिन्मय तपोवन आश्रमाला भेट. या आश्रमात भगवद्गीतेचं ज्ञान दिलं जातं. लंडन मिसळ चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित होणार. चित्रपटामध्ये भरत जाधव, ऋतुजा बागवे, माधुरी पवार आणि गौरव मोरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. जेलर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला अटक. दारूच्या नशेत पोलीस स्थानकात गोंधळ घातल्यामुळे अटकेची कारवाई. सचिन दाभाडे दिग्दर्शित निळावंती हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. निळावंती या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालंय. एनसीईआरटीच्या पुस्तकात यापुढे इंडियाऐवजी भारत, भारत या उल्लेखाच्या प्रस्तावाला एनसीईआरटीची मंजुरी. कॅनडामधली व्हिसा सेवा 4 श्रेणींसाठी पुन्हा सुरू करण्याचा भारताचा निर्णय. आजपासून एंट्री, बिझनेस, मेडिकल आणि कॉन्फरन्स व्हिसा सेवा सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.